गोपनीय माहितीद्वारे नागपूर पोलिसांनी मुंबईमध्ये एमडीची देवाणघेवाण करणाऱ्या 3 सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 4,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली असता इमामवाडा येथील आरोपी अमन खरे याच्या घरावर लपून नजर ठेवली होती. अमन खरे, प्रियांशु गजबिये व सोनू थोडपे हे तिघे एमडीच्या कामाकरिता 1 मार्चला मुंबई गेले होते व तिथून 3 मार्चला परत येताच आरोपी अमन याच्या घरी हे तिन्ही आरोपी हिशोब करीत असताना पोलिसांनी तिथे छापेमार कारवाई करत आरोपींना रंगेहात अटक केली. तसेच त्यांच्याकडून एकूण 4,15,000 41.50 ग्राम एमडी जप्त केला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. बरोबर आहे. आम्हाला काल 1-2 दिवसापूर्वी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की इथले काही मुलं जे आहेत ते एमडीचं काम करण्याकरता मुंबईला गेले आहेत. त्यावर आम्ही खबऱ्याकडनं माहिती व्हेरीफाय करून घेतली होती आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या स्टाफसं पंचासं आम्ही खबऱ्याप्रमाणे ठरल्या ठिकाणी जो आरोपी आहे त्याच्या घरावर आम्ही पाळत ठेवली होती आणि त्याप्रमाणे तिथे ते पोचले आणि त्यांचं ते विचारपूस चाललं असताना की बाबा कोणी किती करायचं काय करायचं इतक्या त्या ठिकाणी आमची टीम पोचली पंचासमक्ष आणि जेव्हा झडती घेतली तर आम्हाला त्यांच्याकडनं एकूण 41.50 मिलीग्रॅम एमडी आम्हाला मिळून आली. त्याप्रमाणे त्यांच्यावरती आम्ही रीतसर फिर्याद करून पोस्ट इमामवाडा ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास पोस्ट इमामवाडा करत आहेत. सर, आरोपीचं नाव काय आहे आणि टोटल मुद्देमाल कितीचं आहे काय सांगतो आणि जे आरोपी त्यांच्यावरती आधीचे काही गुन्हे वगैरे आहेत का? यामध्ये अमन खरे, प्रियांशु गजबिये आणि सोनू कोडापे म्हणून 3 आरोपी आम्ही अटक केले आहेत. तिघांवरती बहुतेक रेकॉर्ड आहे परंतु जे प्रियांशु आहे प्रियांशूवरती आम्ही 5-6 महिन्यापूर्वी असे एनडीपीची कारवाई केलेली आहे. बाकी वरतीसुद्धा गुन्हे दाखल आहेत. सध्याचा तपास चालू आहे. सर, माल यांनी कुठून आणला होता आणि कशाकरिता आणला होता? इथे कुणाला देण्याकरता आणला होता की कुणाचं विकण्याकरता आणला होता? त्यांचं म्हणणं की आम्ही ते सेवन करण्याकरता आम्ही आणलं होतं परंतु इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये सेवन करण्याकरता शक्य वाटत नाही आहे. त्यामुळे डीप तपास पोस्ट इमामवाडाचे अधिकारी करतीलच परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचे सेवन करण्याकरता शक्य वाटत नाही आहे. आणि ज्यात तो प्रियांशु आहे त्यावरती ऑलरेडीच एक एनडीपीचा गुन्हा दाखल आहे त्यामुळे निश्चितच त्यांनी सेवन करण्याकरता आणि विक्री करण्याकरता आणा असावा अशी आमची आशंका आहे. कुठून आणला होता? त्यांचं म्हणणं की आम्ही मुंबई साईनीतून सदरचा माल आणला सांगत आहेत ते. सध्या आम्ही आरोपी अजून सध्या डिस्क्लोज करता येणार नाही आम्हाला कारण तो तपासाचा भाग असल्यामुळे. त्यामुळे सविस्तर त्यांचा PCR घेऊन आरोपीचा घेऊन त्यांनी नेमकं त्यांनी कुठून मुद्देमाल आणला आणि किती क्वांटिटी मुद्देमाल आणला यापूर्वी सध्या त्यांनी माल आणला होता का याचा तपास पोस्ट इमामवाडा करते.